ಈಶ್ವರಾಭ್ಯಾಂ ದತ್ತ ನೂತನ ವಿದ್ಯಾ ಮಂದಿರ ಪ್ರಾರಂಭ ಮುಹೂರ್ತ ಶುಭ ಮುಹೂರ್ತ ಮಸ್ತು ओम ग्रहावे प्रतिष्ठा सूतंत प्रतिष्ठितमयावाचा संस्तव्यं तस्माज्जदक्षोरं पंचफल नैवेद्यम निवेदयामि सत्यं तवर्देन परिषिंचामि अमृतोपस्तरणमसि स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः स्वाहा नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि उत्तरापोषणमस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि चल वे उलोतना कारण कैबिनेट आता बारा पर्यत पर कैबिनेट पाए पर दोन गजा निश्चित संगा गोयन वेगवेगे जागे हाईस्कूल शाणेच कॉलेजी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करप ये काम सरकार बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर शाणें मदद दिवस लगना आता एक्सप्लेन के ज्या शाणे फिर 70 भूगी आती जगह 170 भूगी जाए ये उदाहरण आता बदल बदल दिवस लगना गवर्नमेंट हाईस्कूल गवर्नमेंट शाणे पेरेंट्स अपने भूगें घपा लगे क्या इन्फ्रास्ट्रक्चर बदल पड़ो टीचर क्वॉलिटी बदल पड़ो कंटिन्युअसली 8 वर्ष 100% रिजल्ट दिवी शाला आसा और सगळे टीचर्स आणि पेरेंट्स ताजे खूब खूब अभिनंदन करता एफर्ट्स आसा बरोबरच त्यांची चौकड़ करी ती की थोड़ी आणि ग्रामीण भागात अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक कडे क्रिएट करपी आमचे सरकार आसा म्हणून हमें म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट हितून बिलीव करपी आमचे सरकार आसा कारण भुरग्यांक बेसिक एडुकेशन जेव्हा बऱ्या पद्धतीचे आणि फक्त एडुकेशन न्ही तर त्यांना संस्कारमय एडुकेशन ज्याका आम्ही म्हणता आणि तितकेच म्हणजे करियर ओरिएंटेड एडुकेशन या इतक्या ग्रामीण भागात आम्ही पळता की म्युझिक एडुकेशन त्यांना स्मार्ट क्लासरूम त्यांना बऱ्या पद्धतीचे लॅब हेच दाखवता की त्यांना इन फ्युचर आम्ही सायन्साकडे त्यांचे असलेले अट्रॅक्शन्स त्याचबरोबर कला आणि संस्कृतीकडे असलेले अट्रॅक्शन हातूंतल्यान तेंचे करियर जे फुडें घडपाक शकता म्हणून तर आमचें म्हणणें आसा की प्रत्येकाचे 10वी 12वी ग्रॅज्युएट जावन भुरगीं घरा कडेन उरचीं न्ही तर तेंच्यांनी करियर ओरिएंटेड एड्युकेशन घेवचें आनी हें करियर ओरिएंटेड एड्युकेशन घेता आसतना वेगवेगळ्यो गोंयांत ऑपॉर्च्युनिटीज एवेलेबल आसा आमच्या गोवा एड्युकेशन डॅवलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन आमी करियराचेर मार्गदर्शन सातत्यान करता म्हजे तरी टिचर्सांक सगळ्यांक रिक्वेस्ट आसा 8वी जाल्या उपरांतूच भुरग्यांच्या करियरा कडेन फोकस करपाक पेरंट्सांक आनी भुरग्यांक तुमी गायड करीत रावात जेणे करून भुरग्यांक ठरोवचें 8वी जाल्या उपरांत म्हाका कितून करियर करपाक जाय आयदर म्हाका नर्सिंगान वचपाक जाय म्हाका ड्रॉइंग हातूंत वचपाक जाय कला हातूंत वचपाक जाय किंवां हांव GPSC एग्जाम पास करतलें हेजो तेणी 8वी पासून ध्यास धरपाक जाय हांवें कित्याक सांगता हांवें गोवा पब्लीक सर्वीस कमिशन हे ग्रॅज्युएट जाल्या उपरांत सुद्दां भुरग्यांक खबर ना की म्हाका एग्जाम दिवपाक येता म्हणून किंवां हांवें ती एग्जाम दिवपाक जाय हें ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्यांक खबर ना हें दुर्भाग्य आसा आनी हाज्या फुडें तर स्टाफ सिलेक्शन इज कंपलसरी कॉम्पिटिटीव एग्जाम इज कंपलसरी त्या कॉम्पिटिटीव एग्जामीची तयारी ही 8वेंतल्यान सुरवात जावपाक जाय आमी बाकीच्या भायल्या राज्यांनी पळयता पेरंट्स 8वी जालो काय ना UPSC च्या तयारी खातीर भुरग्यांक खंय दवरला काय सिटीत खंय तरी दवरला म्हणटा
आमी आमका ती तयारी भुरग्यांची आता पासून करून घेवपाक जाय. वेगवेगळ्यो कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स आसात आणि ताची तयारी बेसिकली इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टीचर्स. म्हाका दिसता हेडमास्टर्स आणि टीचर्स हांगासर आसा हांची जबाबदारी आसा. कारण ग्रामीण भागातल्या आमच्या पेरंट्सांक या करियराचे जरी आम्ही कितलेय म्हटले कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स त्यांना खबर ना, त्यांना नॉलेज ना, बट आमकां जे भुरगे गावात शिकलेले आसा तांच्यांनी सांगचे पडटले. बँकिंग एग्जाम आसतली, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली, जीपीएससी आसतली, यूपीएससी आसतली, एमपीएससी आसतल्यो अश्यो वेगवेगळ्यो कॉम्पिटिटिव्ह एग्जामी तेजी तयारी करपाक जाय. इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाचें काम आमी करपाक शकता, बट तें पास आउट करपाचें म्हणजे जेका आमी म्हणटा फाल्यां सकाळीं हांव जीईडीसीतल्यान सिडी धाडून दिवपाक शकता, जाल्यार एखाद्या वेळी प्रोजेक्टर मुवी जाता अवेलेबल करूंक शकता, बट तें लोकां कडेन भुरग्यां कडेन पावोवपाचें काम टिचरान करपाक जाय. ती सिडी दाखोवन भुरग्यांक पेरंट्सान आपोवन दर शेनवारा आसत किंवां एक्स्ट्रा क्लास घेवन तेंच्या कडेन पावोवपाचें काम म्हणजे पेरंट्सांक आनी जेन्ना भुरग्यांक आमी एकत्र बसयतले तेंकां वेगवेगळे करियर जेन्ना सांगतले ते करियर तुमच्या पर्यंत पावोवपाचें काम आमी टिचर्सांनी आमच्या करपाक जाय. हांव इतक्याच खातीर आयज प्रियोर जाल्ल्या मतदारसंघातल्यान के जी टू पी जी शिक्षण अवेलेबल आसा. के जी टू पी जी खांडाळा कॉलेजीन आमी पोस्ट ग्रेज्युएशन एड्युकेशन सुरवात केला. हेजे म्हणले तुमकां भायल्या राज्यांनी तुम्ही भायल्या राज्यांनी वचून पळयात तेंकां डिस्ट्रिक्ट लेवलाचेर वयचें पडटा तेन्ना तेंकां खंय तरी म्हणजे यू जी चें एड्युकेशन अंडर ग्रेज्युएट एड्युकेशन मेळटा. आमकां तुमच्या स्वताच्या मतदारसंघात म्हणजे नो डाऊट उरलेलो थोडोसो इन्फ्रास्ट्रक्चर त्याने हाय सेकेंडरीच्या बाबतीत सांगले. हांवें पयरूच हाय सेकेंडरी विजीट दिल्या, जाता तितके बेगीन स म्हयन्या भितर तिचे रिपेर करता. आणि वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट म्हणजे आता संदीप सांगतालो म्हाका की 17-18 कोटी रुपया म्हणून आम्ही तुमची हायर सेकेंडरीची बिल्डींग उमदा दिलो विषय सोपलो. ती वन ऑफ द बेस्ट बिल्डींग पुराय मार्शल कुपारदुआ आणि आमच्या अमरावती भुरग्यां येतात त्याच्या खातीर एक बरो इन्फ्रास्ट्रक्चर हायर सेकेंडरीचो दिता. तेका तेका आसतली कॉलेज री रिनोवेट तेजे नॅक एक्रेडिशन जावपाचें आसा. म्हणून हांवें म्हणटा तुमी फक्त शिकपाची तयारी दवरात, आमी कॉम्पिटिटीव्ह जगात फुडें वचपाची तयारी दवरपाक जाय. आमी आमी जशें म्हणटा की स्वामी विवेकानंदान सांगलां, चला उठात जागे तयार, अवेक अरायज एंड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव. तुमचो गोल अचीव करी पर्यंत थांबो नाकात, तुमचो गोल अचीव करात. म्हाजे स्पेशली चलयां खातीर म्हणणें आसा, आमी 10वी जावं 12वी जावं ग्रॅज्युएट जावं घरा कडेन बसची ना की म्हाजे करियरांतलो गोल अचीव करी पर्यंत आपूण शिकत रावतले आनी शिकत रावप हे म्हत्वाचें आसा. गोंय सरकार पुराय तुमच्या फाटल्यान आसा, कोणाचेच शिक्षण म्हाजे कडेन पयशे ना म्हणून उरूंक शकना, गोंयांत तरी उरूंक शकना, कारण ताच्या खातीर पुराय आमी म्हणटा एससी एसटी ओबीसी आनी आतां ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ताज्याय पलीकडेन फुडें वचून आमी बर्सरी सारकी योजना ताज्याय फुडें फुडें वचून मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप अश्यो वेगवेगळ्यो योजना आमी सातत्यान भुरग्यां खातीर दवरल्यात. म्हणून म्हणटा गोंय तयारी दवरची, तुमी बरें मार्गदर्शन करचें. म्हाका दिसता आमचें कम्युनिकेशन गॅप आसा, आमी भुरग्यां वांगडा उलयना, आमी खूब कमी उलयता, आयकायना. थोडेशे आई बाबा आपल्या भुरग्यां कडेन कमी उलयता, तांच्यांनी चड उलोवपाची गरज आसा. आमी जस जशें भुरग्याचें वय वाडटा तस तशें आमचें उलोवप कमी जाता. म्हाका दिसता तें कमी जावपाक जाय, आमचें उलोवप वाडपाक जाय, गॅप वाडोवंक जायना. तो जर आमी गॅप दवरलो जाल्यार वेगवेगळे विशय क्रिएट जावपाक शकता, विशेश करून चलया भुरग्यां कडेन. आपूण सातत्यान म्हणजे वेगवेगळ्या विशयाचेर उलयत रावचें, आईन रावचें, बाबान रावचें हें म्हाका दिसता. आनी तें जर केलें जाल्यार नक्कीच म्हणजे आमची भुरगीं ही खूब बरी भुरगीं घडटली. इतकेंच सांगता आनी म्हजी जवळ सोपयता देवळ. बाकीचे सगळे माचे वयले सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे आमचे या हायस्कुलाचे मुख्याध्यापक श्रीमान अंगडीजी ज्यांनी जेएसएलच्या अंतर्गत जो एकंदरीत भार ही वास्तू उभारपा खातीर मदत केली ते म्हणजे जीएम संदीपबाब चोडणकर आणि त्यांचे सगळे क्रूज जे असा टेक्निकल ऑफिशियल्स त्यांचे हा या वेळाचे म्हणजे मदत स्वागत करता. खास करून आमचे आदले सरपंच आणि पंच सदस्य ज्यांनी ह्या सातत्यान फॉलोअप केले ते म्हणजे सत्यमानबाब शिरकार, बाकीचे सगळे म्हणजे पंच सदस्य आम्ही उपस्थित असलेले सगळे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणजे लहान अडकले भुरगी पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया आमचे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी योग्य वेळात बरे तरेचे क्वालिटी काम करून दिलेले असतात ते युआर डेव्हलपरचे राहुल बाब, तुमच्या सगळ्यांक माझा परत एकदा मान बचो नमस्कार.
सगळ्यात पहिलो मुझे लहान अडकले भूगे सगळ्यांचे अभिनंदन करता आणि ज्या तरेन गोयचे मुख्यमंत्र्यान आजची ही वास्तू तुमच्या सगळ्यां खातीर आज लोकार्पण केली आसा। ही वास्तू तुमची सगळ्यांची आसा। ही वास्तूची देखभाल करप हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य जावन आसा। आणि म्हणजे सरकारान खास करून आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्याच्या मार्गदर्शना सकल म्हज्या मतदार संघातल्यो ज्यो मागीर सरकारी प्राथमीक शाळो आसूं किंवा हायस्कूल आसूं एकूच अपुर्बायेचे म्हणजे हायस्कूल त्या हायस्कुलाक नवसाज नव ताट जुळोवपा खातीर कसलीच तरेची कांयच ना अशें म्हणलें आमचे आदरणीय मुख्यमंत्र्यान जाचेर शिक्षण खात्याचो भार आसा। याच अनुषंगा मुखार आमची म्हजे मतदारसंघांनी गव्हर्मेंट हायर सेकेंडरी आसा खांडोळा ताजी आमी नवी इमारत बांधपाची आमचे ऑलरेडी प्रयत्न आणि प्रोसेस चालू आसा। जीएसआयडीसी ऑलरेडी आमचे ट्रेनिंग केलेलो आसा। फक्त थोडीशी फॉर्मॅलिटीज उरल्या नंतर टेंडर केल्या नंतर ह्योय काही गोष्टीची आम्ही डागडुजी करतले। डागडुजी न्ही नवी आम्ही वास्तू उभारतले कारण आमचो एकमेव हावेस आसा एकमेव उद्देश आसा की आमची शिक्षणाची बुनियाद जी आसा ती सक्षम जावची ज्याने करून एकंदरीत जो प्रशासनाचो भार मागीर तो खेळाडू वृत्तीन सुद्धा मुखार व्हरपा खातीर ज्या तरेन तांकां प्राबल्य जाय ज्या तरेन तांची मनोशक्ती मनाची तांची तयारी जावपाक जाय ती तयारी निर्माण करपा खातीर कितें जर वास्तू जर आसा जाल्यार शिक्षणाची बुनियाद। आणि हेच आमचे ब्रीदवाक्य करून हेच आमचे मुखेल अशे एक उद्देश धरून आज ध्येय काडपा खातीर म्हणजे सरकार सातत्यान प्रयत्न करता त्या खातीर आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत गोयचे मुख्यमंत्री या प्रयोगा खातीर ताणे ऑलरेडी म्हणिल्ले आसात कांयच आपूण कमी करपाक दिवपा ना कारण हो त्याच्या लागींचो शेजारचो मतदारसंघ ज्या शेजारच्या मतदारसंघान ज्या वेळाचेर आदरणीय आमचे दोतोर मुख्यमंत्री स्पीकर आशिल्ले त्याच्या मध्ये आमदार आशिल्ले या भागातल्या शाळांत सुद्धा तो येवचे पयलीं मुख्यमंत्री जावचे पयलीं विविध कार्यक्रमाच्या निमित्तान त्याचो पांय ह्या शाळांत लागिल्लो आशिल्लो। आणि म्हाका दिसता प्रियो मतदारसंघ असो एकमेव गोंयांतलो मतदारसंघ आसतलो ज्या ज्या सगळ्यो शाळा आणि सरकारी हायस्कूल जे आसा त्या प्रत्येक शाळान आम्ही कितें तरी कितें काम केल्ले आसा आणि ह्याचं सगळे श्रेय वता आमच्या आदरणीय गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत तुमच्या सगळ्यांच्या वतीन माझ्या प्रियो मतदारसंघाच्या मतदारांच्या वतीन हा त्यांच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करता। ही वास्तू तुमकां सुखाची आणि समृद्धीची वच्ची अशे म्हणजे सगळे पालक वर्ग इष्टगणांक आणि माझ्या लहान अडकुल्या भुरग्यांक या ईश्वराची प्रार्थना करता। आणि ज्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली ह्या वास्तूची रचना आणि उभारपा खातीर त्यांचा हातभार असा त्यांचा सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आजच्या शिक्षणाकडे कांयच म्हजे वतीन सुद्धा तुम्ही पडपाना ही ग्वाही देऊन हा म्हणजे दोन शब्द आता सोपेता जगात देऊ।